कोरोनाच्या साथीमुळे सुमारे 1.5 वर्षापासून बंद असलेली राज्यातील मंदिरे घटस्थापनेच्या मुहूर्तावर गुरुवारपासून भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. महत्त्वाच्या मंदिरांमध्ये राज्याच्या मंत्र्यांनी पहाटे जाऊन मंदिरे खुली करत दर्शन घेतलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलंय. मुंबईतील सिद्धिविनायक महालक्ष्मी आणि मुंबादेवी मंदिर प्रशासन भाविकांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेत आहे. गर्दी होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनाने भाविकांना ऑनलाइन पूर्व नोंदणीचा पर्याय दिला आहे. कोरोना कहरामुळे आपल्या लाडक्या देवतांचं दर्शन दुर्लभ झालेल्या भक्तांना गुरुवारपासून प्रत्यक्ष देवळात जाऊन देवदर्शन घेता येणार आहे. राज्य सरकारने घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व प्रार्थना स्थळे खुली करण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व धार्मिक स्थळे भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज झाली असून नागरिकांनी नियमाचे पालन करीत दर्शन घ्यावे असं आवाहन अजित पवार आणि जयंत पाटील यांनी केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई.